मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयातून परतलेले आहेत. भोसरी जमीन खरेदी प्रकरणात ईडीकडून सध्या तपास सुरू आहे. तपास यंत्रणांना सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयानं मंदाकिनी यांना दिलासा दिला होता. दरम्यान मंदाकिनी खडसे आज सकाळी ईडी कार्यालयात पोहोचल्या, मात्र कार्यालय बंद असल्यामुळे त्या पुन्हा निघून गेलेल्या आहेत. मंदाकिनी खडसे या ईडी कार्यालयामध्ये दाखल झाल्या होत्या, मात्र त्या ईडी कार्यालयामधून परतलेल्या आहेत. भोसरी जमीन खरेदी प्रकरणामध्ये ईडीकडून सध्या तपास केला जातोय. तपास यंत्रणांना सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयानं मंदाकिनी खडसे यांना दिलासा दिला होता. दरम्यान आज ईडी कार्यालय बंद असल्यामुळे त्या तिथून परतल्या आहेत. तर यासंदर्भात मंदाकिनी खडसे यांचे वकील मोहन टेकाडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी. आपल्यासोबत मंदाकिनी खडसे यांचे वकील आहेत मोहन टेकावडे. सर सर नेमकं हे प्रकरण काय आहे आणि आज मंदाकिनी खडसे हजर आलेले आहेत, काय सांगाल या संपूर्ण विषयी? माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला 2 दिवस ईडी ऑफिसमध्ये अटेंडन्स लावायचं आहे इन ऑर्डर टू कॉपरेट द इन्व्हेस्टिगेशन अँड इन्क्वायरी. अकॉर्डिंगली आम्ही आज 10 वाजल्याच्या अगोदरपासून ईडी ऑफिसमध्ये आलेलो आहोत. जर इन्व्हेस्टिगेशन ऑफिस उघडलं नाही किंवा बंद असेल तर आम्ही पुढच्या वेळेला येऊ आणि त्यांना पाहिजे त्यावेळेला आम्ही कॉपरेट करायला तयार आहोत. सर या संपूर्ण म्हणजे प्रकरणामध्ये 2 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. एक म्हणजे एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी, दुसरे म्हणजे रवींद्र मुळे जे रजिस्टर आहेत. नेमकं यांच्यावर काय आरोप आहेत आणि मंदाकिनी खडसे या संपूर्ण प्रकरणात काय म्हणून त्यांच्यावर आरोप करण्यात आले? आता रवींद्र मुळे आहेत, त्यांचा जामीन माननीय PMLA कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि जामीन मंजूर करताना PMLA कोर्टाने बरेच ऑब्झर्वेशन नोंदवलेले आहेत. ॲज पर दी ऑर्डर ऑफ द PMLA कोर्ट याच्यात मेन्शन केलेलं आहे की जे ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केलं होतं मुळेंनी रजिस्टर केलं होतं त्या ॲग्रीमेंट एक्झिक्यूट करताना एकही रुपयाचं गव्हर्नमेंट एक्स ट्रेझरीचं लॉस झालं नव्हतं. दुसरी गोष्ट MIDCचं नाव हे इतर हक्कामध्ये सातबाऱ्यावर होतं, नाव इतर हक्कामध्ये असल्यामुळे त्यानं NOC आणायची कुठली प्रोव्हिजन MIDCची नाही आहे आणि त्याच्यामध्ये 7-12 हा उकानी फॅमिलींच्या नावावर होता आणि ज्यावेळेला 7-12 उकानी फॅमिलींच्या नावावर होता त्याप्रमाणे मुळे ह्यांनी ॲग्रीमेंट रजिस्टर केलेलं आहे, त्यामुळे मुळे यांचा कुठलाही दोष ॲग्रीमेंट रजिस्टर करताना नव्हता. त्यामुळे आता मुळेंना जामीन झालेला आहे, तर त्यांचा जामीन झालेला आहे त्यांच्या ऑर्डरचा कदाचित खडसे फॅमिलींनाही त्याची मदत होऊ शकते. अरविंद रावराणेसह सूरज सावंत, साम TV न्यूज, मुंबई. आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या बरोबर आहे. सूरज, मंदाकिनी खडसे यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली आणि कार्यालय बंद असल्यामुळे त्या परतलेल्या आहेत, काय अधिक अपडेट्स? करुणा, सकाळी 11 वाजता मंदाकिनी खडसे या मोहन टेकावडे जे त्यांचे वकील आहेत त्यांच्यासोबत ईडी कार्यालयात आला होता. न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे, तो म्हणजे याच बेसिसवर आहे की सोमवारी आणि शुक्रवारी 29 ऑक्टोबरपर्यंत त्यांना ईडी कार्यालयात जेव्हा जेव्हा ते बोलवतील त्यावेळी ते चौकशीसाठी हजर राहतील या अटींवरच दिलासा दिलेला आहे. त्यानुसार आज मंगळवार असल्यामुळे मंदाकिनी खडसे या सकाळी 10:10 आल्या होत्या. 10:10 ईडी कार्यालय आज ईदमुळे बंद असल्यामुळेच त्या पुन्हाच थोड्या वेळ थांबून पुन्हा 11 वाजता त्या हजर झाल्या. 11 वाजताही त्या थांबलेल्या आहेत, मात्र ईडी कार्यालय आज बंद असल्यामुळे मंदाकिनी खडसे या पुन्हा निघून गेलेल्या आहेत. याबाबत बोलताना त्यांनी माध्यमांशी कुठलाही संवाद साधला नाही. अनेकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र ते याबाबत कुठलेही वक्तव्य करत नव्हते. मात्र टोकावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्यावेळी ईडी बोलवेल त्यावेळी आम्ही चौकशीसाठी हजर राहणार आहोत. याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात आता ईडीने आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलेलं आहे. 2 जणांना अटक करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये एक म्हणजे गिरीश चौधरी जे खडसेंचे जावई आहेत, तर दुसरे जे तिथले रजिस्टर होते रवींद्र मुळे या दोघांना अटक करण्यात आलं होतं. रवींद्र मुळे यांचा जामिनावर सुटका झाली होती. या संपूर्ण गैरव्यवहार प्रकरणात अत्यंत कमी किमतीत ही जमीन विक्री केल्याचा आरोप हा खडसेंवर करण्यात आला होता, मात्र हे प्रकरण अद्याप ही न्याय प्रविष्ठेत आहे. त्यामुळे आता ईडी मंदाकिनी खडसेंची ज्यावेळी चौकशी करेल त्यावेळी नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणार, नेमकी काय माहिती समोर येते हे पाहावं लागणार आहे. आणि या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून घेणार आहोत. सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.